नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे। गेली 2 ते 3 दिवस शहराच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे। काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सरी बरसत आहे। तर गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते। गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण असून अधूनमधून ऊन पडत आहेत। तर पुढील काही दिवस या भागात ढगाळ हवामान राहणार असून क्लायमेटने वेदरने आठवडा अखेरी शहरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। मात्र वातावरणातील उकाडा वाढत असल्याने नागरिक पुरते हैरान झाले आहे। तर आठवडा अखेरीस परतीच्या पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला मोठा अंदाज। क्लायमेटने वेदरच्या अंदाजानुसार शनिवारी 3 तारीख ते बुधवारी 7 तारीख असे एकूण 4 दिवस पाऊस हजेरी लावणार होता असे सांगितले होते। तसेच 13 तारीख व 14 ऑक्टोबरला पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मित्रांनो, लक्षात घ्या, 13 तारीख आणि 14 तारीख या तारखेला ऑक्टोबर महिन्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, हवामान खात्याने सांगितले आहे। मात्र परतीच्या पावसात मार्गात झालेल्या वातावरणातील बदलामुळे या कालावधीत 5 दिवस वातावरण ढगाळ राहणार असून केवळ शनिवारी दिनांक 10 शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे। यंदा मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबल्याने ऑक्टोबर पहिल्या आठवड्यातही शहरात विविध ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे। तर महत्त्वाचे मित्रांनो, आठवडा अखेरीस परतीचा पावसाची शक्यता आहे व मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे। तर 13 आणि 14 तारखेला ऑक्टोबर महिन्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र परतीच्या पावसाने मार्गात बदल झाल्यामुळे या कालावधीत 5 दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे व केवळ शनिवारी दिनांक 10 या शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे। व यंदा मान्सून परतीचा प्रवास लांबल्याने ऑक्टोबर पहिल्या आठवड्यातही शहरात विविध ठिकाणी परतीचा पाऊस हजेरी लावणार आहे आणि लावत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऐकून नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।